नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. मी पायल आणि आजपासून आपण एका नवीन लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहोत आणि ती नवीन लेक्चर सिरीज म्हणजे मराठी व्याकरण होय. या मॉड्यूलमध्ये आपण 20 टॉपिक बघणार आहोत. हे 20 टॉपिक एकूण 30 ते 35 लेक्चरमध्ये आपण कंडक्ट करणार आहोत. लेक्चरची लेंथ ही थोडी मोठी पण असू शकते, कारण एकतर आपला कोर्स फार वास्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण यात प्रश्न उत्तर सुद्धा बघणार आहोत. तर हे 20 टॉपिक्स कुठले असेल याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मराठी व्याकरणाबद्दल थोडं काही समजून घेऊ. तर मित्रांनो, या मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काय महत्त्व आहे, हा टॉपिक आपल्याला किती मार्क्स कव्हर करू शकतो, यात किती टॉपिक येतात, प्रत्येक टॉपिक हा किती मार्क्स आपल्याला देऊ शकतो, कशा प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात, या सगळ्या गोष्टी आपण आज या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर मराठी व्याकरण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं टॉपिक आहे. जर आपण तलाठी, मेगावर्ती, सरळसेवा यासारखे जे एक्झाम्स आहे त्याचे पेपर पॅटर्न बघितले तर तुम्हाला असे 4 घटक दिसतील ज्याचं बायफर्केशन वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये केलेलं असतं. ते 4 घटक म्हणजे, पहिला घटक जो असतो तो मराठी व्याकरण, दुसरा इंग्रजी व्याकरण, तिसरं बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा म्हणजे सामान्य ज्ञान. तर या चारही घटकांचं 25-25% वेटेज या तलाठी किंवा मेगाभरती सारख्या एक्झाममध्ये आपल्याला असतं. तर 25% म्हटलं तर सपोज 200 मार्क्सचं जर क्वेश्चन पेपर असेल तर त्यापैकी 50 मार्क्स हे तुमचे पक्के असतात मराठी व्याकरणमध्ये. तर आता ते कसे कव्हर करायचे, त्यामध्ये कुठले असे टॉपिक्स आहे की जेणेकरून आपले हे 50 मार्क्स नक्की कव्हर होतील, हे सगळं आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर यात मी जसं तुम्हाला सांगितलं की 20 टॉपिक असे आहेत की जे आपण अभ्यासणार आहोत ते आपण बघूया. तर अभ्यासणारे घटक जे असतील आपले ते मी तुम्हाला पुढे दिलेले आहे. पहिला जो घटक आहे तो आहे वर्णमाला. वर्णमाला हा अगदी बेसिक असा चॅप्टर आपल्याकरिता आहे, परंतु या बेसिक चॅप्टरचे जर तुम्ही एक्झामच्या दृष्टीने बघाल तर 1 ते 2 मार्क्स नक्की ठरलेले असते. तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, वर्णमाला या टॉपिकमध्ये आपण वर्णमाला, त्याचा अर्थ, प्रकार, स्वर, व्यंजन, उच्चार, वर्णाची उच्चार स्थाने, हे सगळं आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे जो जोडाक्षरे, जोडाक्षरेमध्ये आपण जोडाक्षराच्या पद्धती, प्रकार, त्यानंतर लेखन पद्धती, त्याचा उच्चार कसा होतो, हे सगळं आपण यात बघू. त्यानंतर तिसरा टॉपिक जो आहे तो आहे संधी. संधी हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने आणि तुम्ही यात बघाल की 2 ते 3 मार्क्स संधी या टॉपिकवर असतो. त्यामुळे हा आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त असा टॉपिक आहे. त्यानंतर चौथा जो टॉपिक आपला असणार आहे तो आहे लिंगविचार. लिंगविचारामध्ये आपण लिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले, नामाच्या स्वरूपात त्याचा होणारा बदल, हे सगळं आपण यात अभ्यासू. त्यानंतर पाचवा टॉपिक जो राहीन आपला तो राहीन वचनविचार. वचनविचारामध्ये आपण वचनाबद्दल, त्यानंतर त्याच्या प्रकाराबद्दल, एकवचन अनेकवचन म्हणजे काय, वचनामुळे नामाच्या स्वरूपात होणारा बदल, नामाची अनेक वचने, हे सगळं आपण यात बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे विभक्ती. विभक्तीमध्ये विभक्ती अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्ही असं समजू शकता की या विभक्तीच्या बेसवर तुम्हाला भरपूरचं व्याकरण पुढचं समजेल. तर विभक्तीमध्ये तुम्ही विभक्तीचे प्रकार, त्यानंतर प्रत्यय,
अन्य रूपाचे सामान्य रूप, सामान्य रूपाचे प्रकार, त्यानंतर विभक्तीची व्याख्या, विशेषणाचे सामान्य रूप, हे सगळं आपण या विभक्तीमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये तुम्ही विभक्तीचा अर्थ समजल्यानंतर त्याचं कारकार्थ व उपपदार्थ हे सुद्धा बघणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर सातवा जो आपला टॉपिक राहील तो राहील सर्वनाम. सर्वनामामध्ये तुम्ही सर्वप्रथम नामे, त्यानंतर विशेषण, सामान्य नाम, विशेष नाम, समान सर्व नामातील फरक, सर्वनामाचे उपयोग, लिंग विचार, वचन विचार हे सुद्धा तुम्ही यामध्ये बघणार आहात. त्यापुढचा टॉपिक आहे विशेषण. विशेषणमध्ये तुम्ही विशेषणाचे प्रकार, विधी विशेषण, क्रिया विशेषण, विशेषणाचा अर्थ, विशेषणाचं कार्य आणि त्याचा उपयोग हे सुद्धा बघणार आहात. त्यानंतर नववा टॉपिक आहे क्रियापद. क्रियापदामध्ये तुम्ही धातुसाधित, कृदंते, कर्ता किंवा कर्म, प्रकार, त्याचा काळ, त्याचा अर्थ हे सगळं बघणार आहात. नेक्स्ट टॉपिक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययामध्ये तुम्ही शब्दयोगी अव्ययाचे प्रकार, त्यानंतर शब्दयोगी अव्यय व क्रिया विशेषण अव्यय यातील फरक, शब्दयोगी अव्ययाचं रूपांतर, त्यानंतर सामान्य रूपाचा विचार, शुद्ध शब्दयोगी अव्यय कुठले आहेत, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय कुठले आहेत हे सुद्धा आपण यात बघूया. शब्दयोगी अव्यय हा टॉपिक एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही एक्झाममध्ये बघाल की एक तुम्हाला क्वेश्चन दिलेला राहील आणि त्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारल्या जातील की हे केवल प्रयोगी अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे की उभयानवी अव्यय आहे. त्यामुळे अव्ययमधला हा तीनही पार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे उभयानवी अव्यय. उभयानवी अव्ययमध्ये आपण उभयानवी अव्ययाचे प्रकार, प्रधानत्व सूचक उभयानवी अव्ययाचे पोट प्रकार, एकच अव्यय प्रकार मात्र वेगळे हे सुद्धा यात आपण बघणार आहोत. यामध्येच आपण केवल प्रयोगी अव्यय सुद्धा बघू, केवल प्रयोगी अव्ययाचे स्थूल प्रकार सुद्धा बघू आणि व्यर्थ उद्गारवाची अव्यय सुद्धा यात बघणार आहोत, ओके. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे प्रयोग. प्रयोगामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय, वाक्याचे मूलाधार आणि प्रयोग, कर्ता आणि कर्म, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद, त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो समास. समासामध्ये तुम्ही समास म्हणजे काय आणि त्याचे पोटप्रकार सुद्धा शिकणार आहात. समास हा अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने. समासामध्ये तुम्हाला 2 ते 4 मार्क्स नक्कीच तुम्ही कव्हर करू शकता. समासामध्ये 4 महत्वाचे समास येतात, तर ते म्हणजे कुठले, अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समास. आणि या 4 महत्वाच्या प्रकाराचे प्रोट प्रकार सुद्धा येतात, हे सुद्धा आपण यात अभ्यासू. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक कडे आपण वळू, ती म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये तुम्ही शब्दसंपत्ती, सिद्ध, साधित, उपसर्ग प्रत्यय, शब्द साधिते हे सगळं अभ्यासणार आहात. त्यानंतर आपण नेक्स्ट कडे वळू, अलंकार. अलंकार हा अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे. यात सुद्धा तुम्हाला 2 ते 4 मार्क्स नक्कीच तुम्ही कव्हर करू शकता. अलंकारामध्ये शब्दालंकार म्हणजे काय, अर्थालंकार म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे पोट प्रकार हे आपण अभ्यासणार आहोत. जसं तुम्ही बघाल की शब्दालंकारमध्ये 3 पोटप्रकार आहेत आणि अर्थालंकारमध्ये त्यापेक्षा जास्त आहेत. तर हे आपण ज्यावेळेला हा टॉपिक घेऊ त्यावेळेला डिटेलमध्ये समजू. सर्वसामान्य शब्दसंग्रह आणि वृत्ते दोन्ही टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. आणि वृत्तेमध्ये तुम्हाला गद्यपद्य यातील फरक, मात्रा वृत्ते कुठली, अक्षरग्रहण वृत्ते कुठली, पद्यावर्तनी समजाती कुठली हे सगळं तुम्हाला यात अनुभवायला मिळेल, ओके. तर वृत्ते हे फार महत्त्वाचं आहे, यावरही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात एक्झाममध्ये. त्यानंतर
पुढचं टॉपिक आहे वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करणमध्ये आपण वाक्याचे प्रकार, वाक्याचे विभाग, वाक्य पृथक्करण म्हणजे काय, केवल वाक्याचे पृथक्करण काय असतं, मिश्र वाक्याचे प्रकार काय असतात, गौण वाक्याचे प्रकार काय असतात, संयुक्त वाक्याचे पृथक्करण काय असतं, त्यानंतर वाक्य विश्लेषण म्हणजे काय, वाक्य रूपांतर म्हणजे काय, केवल वाक्य बनवणे कसं असतं, संयुक्त वाक्य कसे बनतात, मिश्र वाक्य कसे बनतात, हे सगळं आपण या वाक्य पृथक्करण किंवा वाक्य रूपांतरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट जो आहे शब्द संग्रह किंवा म्हणी किंवा वाक्यप्रचार. तर या तीन टॉपिक आहे, शब्द संग्रह, म्हणी व वाक्यप्रचार. म्हणी आणि वाक्यप्रचार या दोन्ही गोष्टीला नक्कीच एक एक मार्क्स हा एक्झाममध्ये असतो, त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याकरिता. यात तुम्ही पुष्कळसे म्हणी समजणार, त्यानंतर पुष्कळसे वाक्यप्रचार सुद्धा समजणार. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजे पुष्कळसे शब्द मिळून त्या अगेन्स्ट एक शब्द तुम्हाला दिला जातो, तर त्याला आपण म्हणतो समूहदर्शक शब्द. यातही आपण 100 ते 150 समूहदर्शक शब्द बघणार आहोत. त्यानंतर 20 लास्ट टॉपिक जो आहे आपला विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द. तर हेही तुम्हाला विचारलं जातं परीक्षेमध्ये, एक एक मार्क्स नक्कीच असतो या टॉपिकवर. तर हे आहेत आपले टोटल अभ्यासणारे घटक, असे 20 टॉपिक आपण या एक्झाममध्ये बघणार आहोत. आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने. असं नाही आहे की फक्त हे शिकून इथेच याचं हे समाप्ती होणार आहे. पुढे हे जे टॉपिक्स आहे हे कशा प्रकारे आपल्या एक्झाममध्ये येतात, आपण याची ओळख कशी करतो, यावर किती मार्क्स असतात, हे सगळं समजून घेण्यासाठी मी तुम्हाला पुढे 2 तलाठीचे पेपर्स दिलेले आहेत. हे दोन्ही तलाठीचे पेपर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे तलाठीची एक्झाम ही जिल्हावाईज असते. तर पहिला हा जो तलाठीचा पेपर आहे 2014 तो तुम्हाला नागपूर जिल्ह्याचा दिलेला आहे, आणि दुसरा जो पेपर आहे 2015 तो तुम्हाला पुणे जिल्ह्यामधनं दिलेला आहे. तर आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे दोन्ही वेगवेगळ्या जिल्ह्याचे का बरं, तर यासाठी की जेणेकरून तुम्हाला समजावं की एकाच वेळेला होणारी या जिल्ह्यावाईज एक्झामला कसे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, आणि कुठला टॉपिक हा किती मार्क्स कव्हर करून देतो. एका टॉपिकचे रिपीट क्वेश्चन्स असतात की एका टॉपिकमधनं एकच क्वेश्चन्स येतो, या सगळ्या गोष्टीचं अनुभव तुम्हाला या दोन्ही पेपरमधनं येईल. त्यामुळे मी तुम्हाला हे अशा प्रकारे दिलेले आहेत. तर चला आता आपण वळूया आपल्या तलाठी भरती लेखी परीक्षा 2014 पेपरकडे, जो की नागपूर जिल्ह्याचा आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला आहे, व्यक्तिरेखा डॅश डॅश आहे. इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे शब्दालंकार, दुसरं शब्दश्लेष, तिसरा अर्थालंकार आणि चौथा यमक. तर हा जो प्रश्न आहे हा अलंकार या टॉपिकमधनं घेतलेला आहे. तर तुम्हाला आता इथे हे माहीत असणं गरजेचं आहे की व्यक्तिरेखे काय आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, अलंकारामध्ये दोन अलंकार असतात. पहिला म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार. आणि त्याचे काही उपप्रकार असतात की जेणेकरून अलंकाराची ओळख होते. तर शब्दालंकारमध्ये 3 महत्त्वाचे उपप्रकार आहेत, ते म्हणजे अनुप्रास, त्यानंतर यमक आणि शब्दश्लेष. आणि अर्थालंकारमध्ये पुष्कळसे असे उपप्रकार आहेत जेणेकरून अलंकाराची ओळख होते की तो अर्थालंकार आहे म्हणून. त्यापैकी आपण काही बघू, जे की आहे उपमा, उपेक्षा, त्यानंतर उपनहुती, व्यक्तिरेक, अनन्वय आणि अतिशोक्ती. हे काही एक्झाम्पल्स आहे अर्थालंकाराचे. तर यामध्ये तुम्ही हे लक्षात घेतलं असेल की अर्थालंकारमध्ये व्यक्तिरेक हा सुद्धा अलंकार येतो. तर व्यक्तिरेक हा कुठला आहे, अर्थालंकार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे या अलंकाराची ओळख होते. पुढे आपण बघूया प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरामध्ये अलंकार ओळखा. तर तुम्हाला या
अलंकार ओळखा या क्वेश्चन मधनच तुम्हाला हे कळत आहे की हा सुद्धा अलंकार या टॉपिक मधलाच क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, गणपतवानी विडी पिताना चावायचा नुसती काडी. तर इथे तुम्हाला या सेंटेन्सवरनं हे लक्षात घ्यायचं आहे की हा अलंकार रूपक अलंकार आहे, स्वभावोक्ती अलंकार आहे, अतिशोक्ती अलंकार आहे की श्लेष आहे. ठीक आहे, हे चार ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहे. तर ज्यावेळेला आपण अलंकार या टॉपिकची माहिती घेऊ त्यावेळेला तुम्हाला रूपक अलंकार, स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय, अतिशोक्ती अलंकार म्हणजे काय आणि श्लेष अलंकार म्हणजे काय याबद्दल माहिती होईल. ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगू इच्छिते की याचं उत्तर दुसरं ऑप्शन आहे. कारण स्वभावोक्ती अलंकारामध्ये एखाद्या विशिष्ट प्राणीची, व्यक्तीची, वस्तूची, त्याच्या स्वभावाबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण वर्णन असं केलेलं जातं, त्यामुळे तो स्वभावोक्ती अलंकार होतो. आणि या सेंटेन्समध्ये गणपतबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेलं आहे, त्यामुळे हा स्वभावोक्ती अलंकार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या पेपरमध्ये हे बघू शकता की प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा दोन्ही एकाच टॉपिकने आलेला आहे, तो म्हणजे अलंकार. ठीक आहे, आता आपण वळूया प्रश्न तिसऱ्याकडे. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, पद्यचरण म्हणताना काही अक्षरानंतर आपण थांबतो, त्या विरामाला डॅश डॅश असे म्हणतात. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, पहिलं मात्रा, दुसरं गुरु, तिसरा यती आणि चौथा यमक. तर सर्वप्रथम हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला वृत्ते या टॉपिकमधनं घेतलेला आहे. तर वृत्तेमध्ये तुम्हाला मात्रा म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, यती म्हणजे काय आणि यमक म्हणजे काय. जसं आपण अगोदर पण बघितलंय, यमक हा अलंकाराचा टॉपिक आहे, म्हणजे हे तर यातून वगळलंच जातं. त्यानंतर मात्रा, गुरु आणि यती हे तिन्ही वृत्ते यामधले ऑप्शन्स आहे. तर याचं जे आन्सर आहे प्रश्न तिसऱ्याचं ते आहे प्रश्न ऑप्शन तीन, यती. पद्यचरण म्हणताना काही अक्षरानंतर आपण थांबतो, त्या विरामाला आपण यती असं म्हणतो. ज्यावेळेला आपण वृत्ते हा टॉपिक घेऊ त्यावेळेला आपण याची इन डिटेल माहिती बघूया. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न चौथा. प्रश्न चौथ्यामध्ये म स जस त त ग हे गण व 19 अक्षरे ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहे. म्हणजे मित्रांनो, इथे तुम्हाला परत लक्षात येईल की प्रश्न चौथा हा परत वृत्ते या टॉपिकमधनंच घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहे, पहिलं शाल्दूल विक्रीड, दुसरं पादाकुलक, तिसरं ओवी आणि चौथं भुजंगप्रयात. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते, शाल्दूल विक्रीडीमध्ये काय असतं, हे अक्षरग्रहण वृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणात 19 अक्षरे असतात. त्यानंतर पादाकुलक जे आहे हे मात्रा वृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणात 16 मात्रा असतात. त्यानंतर भुजंगप्रयात जे आहे हे सुद्धा अक्षरगण वृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. ओके, आणि ओवी जे आहे तर ओवीमध्ये 4 चरण असतात. तर ओवी तुम्हाला लक्षात असेलच, ज्ञानेश्वराची जी ओवी आहे ते तुम्हाला लक्षात येईल, जेणेकरून ओवीचं एक क्लरिफिकेशन तुम्हाला इथे मिळेल. तर याचं जे आन्सर आहे शाल्दूल विक्रीड हे आहे ऑप्शन 1, कारण यात 19 अक्षरे असतात आणि मस जस तत ग हे त्याचे गण असतात. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा हे दोन्ही वृत्ते ऑप्शन टॉपिकमधनं घेतलेले आहे, प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा अलंकार या टॉपिकमधनं घेतलेला आहे. त्यानंतर वळूया आपण प्रश्न पाचव्याकडे. प्रश्न पाचव्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी शब्दगटातील भाववाचक नामे असलेला शब्दगट ओळखा. हा प्रश्न तुम्हाला नामे या टॉपिकमधनं घेतल्या गेलेला आहे. इथे तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहे आणि यात तुम्हाला भाव व्यक्त करणारा शब्दगट ओळखायचा आहे. तर पहिला दिलेला आहे झाड, वृक्ष, वेल आणि लता. दुसरं दिलेलं आहे राग, लोभ, प्रेम आणि द्वेष. तिसरं घर, दार, शेत, माळा, मळा आणि चौथं मुलगा, मुलगी, मनुष्य आणि स्त्री. ठीक आहे, तर यात तुम्हाला
अगदी सहजपणे लक्षात येईल की राग, लोभ, प्रेम आणि द्वेष हे जे शब्द आहे हे अगदी भाव व्यक्त करतात, त्यामुळे हे भाववाचक नामे असलेला शब्दगट आहे. तर ऑप्शन 2 हे याचं आन्सर आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट. आमचा बाप आणि आम्ही या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक डॅश 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 आहे. तर तुम्हाला इथे एक लक्षात येईल की इथे लेखक हे विचारलेले आहे, ठीक आहे, आत्मकथनाचे. तर असे पण काही क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट हे आपण बघूया प्रश्न 7. खालीलपैकी कोणता वर्ण कंठवर्ण आहे? तर इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पहिलं म्हणजे क, दुसरं च, तिसरा द आणि चौथा प. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आहे, हा जो क्वेश्चन घेतलेला आहे, हा वर्णमाला या टॉपिकमधनं घेतलेला आहे, जो की आपला अगदी बेसिक आणि पहिला चॅप्टर आहे वर्णमाला. पण मी तुम्हाला त्याही वेळेला सांगितलं होतं की 1 ते 2 क्वेश्चन्स या वर्णमाला या टॉपिकवर येतातच, त्यापैकीच हा एक आहे. तर इथे तुम्हाला कंठवर्ण ओळखायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की कंठवर्ण म्हणजे काय. तर ज्यावेळेला आपण वर्ण आणि त्याची उच्चारस्थाने बघूया, त्यावेळेला आपण हे बघूया की वर्ण हे कुठल्या प्रकारचे असतात. त्यात तुम्हाला कंठवर्ण, तालव्यवर्ण, दंतवर्ण, ओष्ठवर्ण हे सगळं बघायला मिळेल. दंतकालव्यवर्ण हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर याचं जे ऑप्शन आहे, ऑप्शन 1 जे आहे क, हे कंठवर्णामध्ये येते. कंठवर्णामध्ये जे व्यंजने असतात क, ख, ग, घ, घ, ड हे व्यंजने असतात आणि कंठवर्ण हा क यामध्ये, क हा कंठवर्णामध्ये येतो, ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. प्रश्न 8. प्रश्न 8 तुम्हाला हे विचारलं आहे, ए हे काय आहे? तर हे ए हे ऑप्शन 1 तुम्हाला दिलेलं आहे संयुक्त व्यंजन आहे, दुसरं जोडाक्षर आहे, तिसरा द्वित्र आहे की चौथा संयुक्त स्वर आहे. तर हे तुम्हाला यातून शोधून काढायचं आहे. परत हा जो क्वेश्चन आहे हा वर्णमाला याच टॉपिकमधला आहे, ठीक आहे. आणि म्हणजे तुम्हाला इथे हे लक्षात येत आहे की प्रश्न पहिला, सॉरी, प्रश्न 7 आणि प्रश्न 8 हे दोन्ही जे आहे हे तुम्हाला वर्णमाला या टॉपिकमधनं घेतले गेलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जरी हा टॉपिक बेसिक असला तरी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यावर 1 ते 2 मार्क्स हे येतातच येतात, ठीक आहे. तर तुम्हाला इथे जो प्रश्न विचारलेला आहे की ए हे काय आहे, तर ए हे संयुक्त स्वर आहे, ठीक आहे. याची पुढे डिटेल आपण जेव्हा टॉपिक कव्हर करू त्यावेळेला बघूया. त्यानंतर प्रश्न 9. प्रश्न 9 षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे? तर इथे तुम्हाला संधी ओळखायची आहे. म्हणजे हा टॉपिक जो आहे हा प्रश्न संधी या टॉपिकमधनं घेतलेला आहे, ठीक आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी आणि विसर्ग संधी, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला संधी हे ओळखायचं आहे. तर याचा आन्सर आहे अनुनासिक संधी. ते कसं आहे आणि पुढे आपण ज्या वेळेला संधी हा टॉपिक शिकूया तेव्हा आपण याचं इन डिटेल बघूया, ओके. त्यानंतर प्रश्न 10. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात त्यांना काय म्हणतात? इथे बघा तुम्हाला, जसं की आपण सिलॅबसमध्ये बघितलं की आपण शब्दयोगी, उभयानवी, केवल प्रयोगी अव्यय, त्यानंतर क्रिया विशेषण हे सगळं शिकणारच आहो. तर इथे तुम्हाला एक लक्षात येईल की सगळं मिळून तुम्हाला हा एक कंबाईन क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे, ठीक आहे. तर हा जो आहे क्वेश्चन हा तुम्हाला शब्दयोगी जो अव्यय आहे त्यातून विचारला गेलेला आहे. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. तर ऑप्शन 2 हे याचं आन्सर आहे, ठीक आहे.
ज्यावेळेला आपण हे तिन्ही अव्ययाचे पाठ बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येईल की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, उभयनवी अव्यय म्हणजे काय आणि केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, आणि क्रियाविशेषण हे वेगळं आहे. क्रियाविशेषणामध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 11, त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे एक सेंटेन्स दिलेला आहे, बाण खालून वर गेला, यातील वर या शब्दाचा प्रकार कोणता. तर इथे तुम्हाला वर या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, पहिलं नाम, दुसरं विशेषण, तिसरं क्रियाविशेषण, चौथं क्रियापद. तर तुम्ही आता इथे एक लक्षात घ्या, हा तुम्हाला कंबाईन प्रश्न विचारला गेलेला आहे आणि यात तुम्हाला जे ऑप्शन 3 आहे क्रियाविशेषण ते याचं आन्सर आहे. कारण इथे एक पर्टिक्युलर बाणाची क्रिया दाखवली गेली आहे की तो खालून वर गेलेला आहे आणि क्रियेबद्दल विशेष माहिती देणाऱ्या वस्तूला क्रियाविशेषण असं म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. म्हणजे हा विशेषण या टॉपिकमधनं घेतलेला प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न 12, मोती या शब्दाचे अनेक वचन लिहा. तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे मौतिक, मोतू, मौतिके आणि मोते. तर आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला वचन विचार यातून घेतलेला आहे. यात तुम्हाला एक वचन अनेक वचन हे लक्षात येईल. ठीक आहे, मोती हे एक वचन आहे आणि तुम्ही बघाल की याचं अनेक वचन जे आहे ते मोते होतात. ठीक आहे, तर प्रश्न ऑप्शन 14 हे याचं आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न 13, मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे. त्यात तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, पहिलं कारण, दुसरं अधिकरण, तिसरं अपादान आणि चौथं संप्रदान. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा विभक्ती या टॉपिकमधनं घेतलेला आहे. ठीक आहे, आणि विभक्ती हा टॉपिक मी तुम्हाला त्यावेळेलाही सांगितलं की हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर पुढचं व्याकरणसुद्धा अवलंबून आहे आणि यावर 2 ते 3 मार्क्स हे नक्की असतात. तर त्यामुळे हा विभक्तीमधनं घेतलेला आहे आणि या प्रश्न 13 आन्सर जे आहे ते संप्रदान आहे. आता ज्यावेळेला आपण विभक्ती हे शिकू त्यावेळेला आपण याचं डिटेल समजूया. त्यानंतर प्रश्न 14, तो मुंबईला गेला आहे या वाक्याचा काळ ओळखा. इथे तुम्हाला काळ ओळखायचा आहे की तो अपूर्ण वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, अपूर्ण भूतकाळ आहे की पूर्ण वर्तमान काळ आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रयोग या इथून घेतलेला आहे टॉपिकमधनं. ठीक आहे, आणि याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला लास्ट ऑप्शन आहे, चौथं पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, तर आता ज्यावेळेला आपण प्रयोग हे समजू त्यावेळेला आपण याचं डिटेल समजूया. त्यानंतर प्रश्न पंधरामध्ये तुम्हाला विचारलाय संप्रदान हे कोणत्या विभक्तीचे कारकार्थ आहे. तर परत हा क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला विभक्ती या टॉपिकमधनंच घेतलेला आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल की प्रश्न 13 हा सुद्धा विभक्तीमधनं होता आणि प्रश्न 15 हा सुद्धा विभक्तीमधनं आहे. म्हणजे तुम्हाला इथे 2 मार्क्स हे विभक्ती या टॉपिकवर दिलेले आहे. ठीक आहे, तर जसं आपण बघितलं 13 मी तिला पुस्तक दिले हे जे कारक होते ते संप्रदान होते आणि संप्रदान हे कोणत्या विभक्तीचे कारकार्थ आहे, म्हणजे तुम्हाला इथे क्रॉस क्वेश्चन्स हा झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे संप्रदान हे अगदी महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात येत आहे. तर इथे तुम्हाला 15 जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर जे आहे ते चतुर्थी आहे. ज्यावेळेला आपण विभक्ती हे समजू त्यावेळेला तुम्हाला प्रथमा विभक्ती कुठली, द्वितीय विभक्ती कुठली, तृतीय विभक्ती कुठली आणि चतुर्थ विभक्ती कुठली हे लक्षात येईल. ओके, त्यानंतर प्रश्न 16, पारिपत्य म्हणजे काय. तर इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पारिपत्य म्हणजे पहिलं दिलेलं आहे बंड, दुसरं दिलेलं आहे दंड, तिसरं खंड आणि चौथं उदंड. तर यात तुम्हाला हा एक समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, ज्यावेळेला आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघू त्यातून तुम्हाला हे कळेलच,
म्हणजे हा टॉपिक जो आहे हा प्रश्न समानार्थी शब्द या टॉपिकमधनं घेतलेला आहे आणि पारिपत्य म्हणजे दंड होय. ठीक आहे, तर ऑप्शन 2 हे याचं आन्सर आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघू प्रश्न 17. यात तुम्हाला दिलेला आहे आई बाप या शब्दाचा समास कोणता. तर मित्रांनो, ज्यावेळेला आपण घटक बघत होतो त्यावेळेलाही मी तुम्हाला सांगितलं की समास हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावर सुद्धा क्वेश्चन्स हे असतातच. तर हा जो क्वेश्चन आहे हा समास या टॉपिकमधनं घेतलेला आहे आणि याचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे की इतरेत्वर द्वंद्व आहे, समाहार द्वंद्व आहे, विभक्ती ब्रव्यी आहे की यापैकी नाही. तर याचा आन्सर इतरेत्वर द्वंद्व समास हा आहे. हा कसा इतरेत्वर द्वंद्व आहे आणि याचं काय उदाहरण आहे हे सगळं आपण ज्यावेळेला समास हा टॉपिक शिकू त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. ओके, नेक्स्ट वळूया. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18, आई वडिलांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार कोणता. तर यात तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे विद्यार्थी, दुसरं संकेतार्थी, तिसरं आज्ञार्थी आणि चौथं विशेषार्थी. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला वाक्य पृथक्करणमधनं दिलेला आहे ज्यामध्ये वाक्याचे प्रकार हे येतात. तर यामध्ये जे ऑप्शन आहे, ऑप्शन पहिलं जे आहे विद्यार्थी, हे अगदी बरोबर आहे. ऑप्शन पहिलं हे तुमचं आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न 19, तुम्ही कामे केलीत या वाक्यातील संकर कोणता. तर पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे कर्मभाव, दुसरं कर्तृभाव, तिसरं कर्तुकर्म आणि चौथं यापैकी नाही. तर हा जो आहे प्रयोग या टॉपिकमधनं हा क्वेश्चन तुम्हाला घेतलेला आहे. या अगोदर पण तुम्ही बघितलं की प्रयोगमधनं अजून एक क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. तर दोन क्वेश्चन्स प्रयोग या टॉपिकमधनं आपल्याला घेतले गेलेले आहे आणि एक प्रश्न 19 याचं जे तुम्हाला आन्सर आहे ते आहे कर्तुकर्म. ठीक आहे, ज्यावेळेला आपण प्रयोग हा टॉपिक पूर्णतः शिकू त्यावेळेला तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. त्यानंतर तुम्हाला इथे प्रश्न 20 विचारलेला आहे खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही. त्यात तुम्हाला दिलेला आहे बुद्धी, त्यानंतर दुसरं नयन, त्यानंतर तिसरं कलश आणि चौथं चोच. ठीक आहे, तर याला तुम्हाला जे ऑप्शन आहे ते जे चोच आहे लास ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर वेगळा शब्द ओळखा. वेगळा शब्द ओळखामध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे अली, दुसरं मिलिन, तिसरं षटपथ आणि चौथं शिखी. हा जो क्वेश्चन आहे हा शब्दसिद्धीमधनं घेतलेला आहे तुम्हाला, ज्यात तुम्हाला उपगट प्रत्ययगट हे लक्षात येईल. ठीक आहे, आणि याचं जे आन्सर आहे ते आहे शिखी, हा वेगळा शब्द आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आलं असेल यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहे ते रिपीट झालेले आहे एका टॉपिकमधनं आणि काही एकचदा आलेले आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन्स, प्रत्येक टॉपिक हा 1 ते 2 मार्क्स आपल्याला नक्कीच देतो आणि काही टॉपिक्स जे असे आहेत ते 1-1 मार्क्स तरी देतोच देतो. त्यानंतर प्रश्न 22 दिलेला आहे तुम्हाला मन पूर्ण करा, शिकवलेली बुद्धी आणि -- फार काळ टिकत नाही. तर पहिलं ऑप्शन आहे बांधलेली दोरी, दुसरं बांधलेली शिदोरी, तिसरं बांधलेले घोडे आणि चौथं यापैकी नाही. तर ऑप्शन 2 हे बरोबर आहे, शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. ठीक आहे, तर हे म्हणी व वाक्यप्रचार जे मी तुम्हाला सांगितलं होतं टॉपिक यामधनं घेतलेलं आहे आणि यावर 1 तरी मार्क्स हा असतोच. त्यानंतर प्रश्न 23, मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. तर तुम्हाला इथे हा जो प्रश्न आहे हा वाक्यप्रचार या टॉपिकमधनं घेतलेला आहे आणि जसं मी तुम्हाला आत्ताच बोलले की म्हणी आणि वाक्यप्रचार यावर 1 तरी क्वेश्चन असतो. तर जसं तुम्ही आता इथे बघत आहे म्हणीवरनं 1 क्वेश्चन आलेला आहे आणि वाक्यप्रचार यावरनं पण 1 क्वेश्चन आलेला आहे. तर मनात मांडे खाणे म्हणजे मनोराज्य करणे. ठीक आहे,
तर पहिलं हे ऑप्शन याचं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 24, रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर इथे तुम्हाला पहिलं ऑप्शन आहे कर्तरी, दुसरं भावे, तिसरं कर्मणे आणि चौथं यापैकी नाही. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला प्रयोग या टॉपिकमधनं घेतलेला आहे आणि यात तुम्हाला लक्षात येईल की या अगोदर पण आपण प्रयोग टॉपिकमधले क्वेश्चन्स बघितले आणि आतासुद्धा आपण ते सेम बघतो आहे. ठीक आहे, म्हणजे प्रयोग हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी हे आपल्याला इथे लक्षात येईल. त्यानंतर याचं ऑप्शन जे आहे कर्मणी प्रयोग हा आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 25 आपण बघू, म्हणून हे कोणते अव्यय आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे केवल प्रयोगी अव्यय, उभ्यानवी अव्यय, शब्दयोगी की यापैकी नाही. तर म्हणजे तुम्हाला हे अव्ययाचं कॉम्बिनेशन म्हणून दिलेलं आहे. तर प्रश्न 25 जे आन्सर आहे ते उभ्यानवी अव्यय हे आहे. या अगोदर आपण शब्दयोगी अव्यय सुद्धा बघितले, म्हणजे अव्यय या टॉपिकवर 1 ते 2 क्वेश्चन्स हे असतात हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, आता आपण वळूया तलाठी भरती लेखी परीक्षा 2015 जो की पुणेचा पेपर होता. ठीक आहे, पुण्याला आलेला पेपर आहे हा. तर यात प्रश्न पहिला असा दिलेला आहे तौलनिक अवलोकन या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. तर यात तुम्हाला शब्दसंग्रह यामधनं दिलेला आहे हा टॉपिक, शब्दसंग्रह म्हणून आहे, त्यातून दिलेला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे पहिलं तुलनात्मक निरीक्षण म्हणजे तौलनिक अवलोकन. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न दुसरा जो दिलेला आहे त्यात आपल्याला म्हटलेला आहे पर्यायाने म्हणजे काय. तर हे जर तुम्ही लक्षात घ्याल तर तुम्हाला हे लक्षात येईल की हा समानार्थी शब्द विचारला गेलेला आहे आपल्याला. ठीक आहे, पर्यायाने म्हणजे काय. तर पर्यायाने म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो की हा योग्य पर्याय आहे या गोष्टीकरिता, या विधानाकरिता, या कार्याकरिता. ठीक आहे, हा त्याचा मीनिंग होतो. तर इथे जे ऑप्शन आहे तुम्हाला दिले, पहिलं विशेषत्वाने, दुसरं म्हणून, तिसरं याचाच परिणाम किंवा याचाच अर्थ किंवा परिणाम म्हणून, आणि चौथं योग्य प्रकारे. तर प्रश्न ऑप्शन 3 याचाच अर्थ किंवा परिणाम म्हणून हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला प्रश्न 3 दिलेला आहे या उतारातील भाषेवरून लेखक विद्वान विचारवंत असल्याचे लक्षात येते, या विद्वत्तेला पुढील पैकी कोणते विशेषण लागू पडते. तर इथे तुम्ही हे लक्षात घ्या की इथे तुम्हाला ऑप्शन दिले 4, समाजाभिमुख, सामाजिक, तटस्थ आणि समाजाभिमुख. तर याचं आन्सर जे आहे ते आहे समाजाभिमुख. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 4, स्त्रीलिंग शब्द ओळखा. तर यात तुम्हाला स्त्रीलिंग शब्द ओळखायचा आहे. हा टॉपिक लिंग विचार या टॉपिकमधनं प्रश्न घेतलेला आहे. यात तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, पहिलं म्हणजे वरात, दुसरं म्हणजे वध, तिसरं वित्त आणि चौथं वैराग्य. तर यात प्रश्न ऑप्शन 1 जे आहे वरात हा स्त्रीलिंग शब्द आहे. ओके, त्यानंतर प्रश्न 5, मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर यात हा टॉप वाक्यप्रचार या टॉपिकमधनं घेतलेला प्रश्न आहे. इथे तुम्हाला ऑप्शन दिले आहे, पहिला हात वेगळे करणे, दुसरं औषधाला नसणे, तिसरं कानाडोळा करणे, चौथं घाशा उंडाळणे. तर तिसरा जो आहे कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे असं होतं. त्यानंतर प्रश्न 6, धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. हा समानार्थी शब्द या टॉपिकमधनं घेतलेला आहे. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे खडग, मुद्गल, कोदंड आणि प्रत्यचा. तर इथे ऑप्शन 3 जे आहे कोदंड म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे धनुष्य. ठीक आहे, किंवा धनुष्यचा समानार्थी शब्द आहे कोदंड. ओके, त्यानंतर प्रश्न 7, केवल प्रयोगी नसलेले अव्यय ओळखा. तर यात तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे अबब, छट किंवा आणि शाबास. तर इथे केवल प्रयोगी नसलेले अव्यय आपल्याला ओळखायचे आहे, असलेले नाही.
तर असलेले कुठले आहे अबब छट आणि शाबास, तर नसलेला कुठला राहील किंवा, ऑप्शन 3 हे याचं ऑप्शन आहे. हा केवल प्रयोगी अव्यय या टॉपिकमधनं घेतलेला शब्द आहे. ठीक आहे, उपसर्ग घटित शब्द ओळखा. प्रश्न आठवा, कारखाना, भरजरी, सुखकर आणि कारागिरी. तर हा जो प्रश्न आहे हा शब्दसिद्धी या टॉपिकमधनं घेतलेला आहे आणि भरजरी हे याचं आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन 2. त्यानंतर प्रश्न 9, 20व्या शतकाच्या मध्यावर मराठी नवसाहित्यांची पाठराखण व वाङ्मयीन नेतृत्व करणारे मासिक कोणते? तर पहिला ऑप्शन दिलाय सोबत, दुसरं करमणूक, तिसरं सत्यकथा आणि चौथं अंतर्नाद. तर तिसरं जे सत्यकथा आहे ते बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 10, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर ज्यावेळेला आपण विभक्ती हा टॉपिक शिकू त्यावेळेला तुम्हाला याचा पुरेपूर अभ्यास होईल. हा विभक्ती या टॉपिकमधनं घेतलेला प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे नेईशे, दुसरं सलाते, तिसरं उनहून आणि चौथं तैया. तर चौथं जे ऑप्शन आहे तैया हे याचं आन्सर आहे. ओके फ्रेंड्स, आता फ्रेंड्स राहिलेले जे क्वेश्चन आन्सर आहे, क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला एक पेपर पॅटर्न म्हणून मी दिलेले आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की 2014 आणि 15 या दोन्ही याचे एक्झाम्पल्स जेव्हा आपण घेतले, पुष्कळसे टॉपिक्स असे होते की जे 2 ते 3 मार्कांकरिता आलेले आणि रिपीट झालेले होते. काही टॉपिक्स असे होते जे 1 मार्कासाठी कन्फर्मच आहे. ठीक आहे, जसं म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, त्यानंतर समूहवाचक शब्द. ठीक आहे, या प्रकारचे. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पेपर पॅटर्न हा कसा असतो, कशा प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात आणि आपल्याला कशा प्रकारे याच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि कुठले कुठले टॉपिक्स आहे जे अत्यंत महत्त्वाचे असे आहे ज्यावर क्वेश्चन्स हे विचारतातच. ओके, तर मित्रांनो होप तुम्हाला हे लेक्चर्स कळलं असेल आणि आता आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, ते म्हणजे वर्णमाला, जे आपलं पहिलं लेक्चर असणार आहे मराठी व्याकरणचं. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.